मी गणेश आजरेकर, मुस्लिम बोर्डिंगचा चेअरमन. उद्या होणारी बकरी ईद आम्ही एक साध्याप्रमाणे साजरी करायचं ठरवलं. कुर्बानी आमच्यात फर्ज आहे. एक वर्षाचं बकरं जर कापायचं ठरवलं तर 15,000 ते 18,000 रुपये खर्च होते. त्या वाटणीचं मदरसेमध्ये 1500 रुपयाचं किंवा 1800 रुपये दिलं आपण तर ती कुर्बानी नोंद होती. राहिलेले पैसे आपण ह्या ईदमध्ये जे पैसे राहिलेले आहेत त्या या पूरग्रस्तांना मदत करावी असं मुस्लिम समाजातर्फे आवाहन करण्यात आलेलं आहे. काही मस्जिदांनी आपल्या भागातील कुर्बानीचे पैसे गोळा करण्यात येत आहेत, ते पैसे पूरग्रस्तांना खर्च करत आहोत. मी तमाम महाराष्ट्रातल्या मुस्लिम बांधवांना विनंती करू इच्छितो, कुर्बानी करत असताना आपण मदरसेमध्ये जर पैसे दिले 1800 ते 1500 रुपये दिले तर तुमची कुर्बानी होती या, आणि ते पैसे तुम्ही महाराष्ट्रातल्या ज्या पूरग्रस्त झालेलं आहे, ज्या ठिकाणी लोकांची घरे पडलेले आहेत त्या ठिकाणी मदत करावी. मुस्लिम बोर्डिंगमध्ये दरवर्षी सर्व राजकीय नेते अधिकारी लोक ह्या ठिकाणी ईदला आमच्याकडे शुभेच्छा द्यायला येतात, पण ह्यावेळी आम्ही आमच्याकडं जे बांधव इथं राहिले आहेत 400 लोक राहिले आहेत त्यांच्याबरोबर आम्ही ह्यावेळी आमची खीर त्यांच्याबरोबर शेअर करून आम्ही ही ईद साजरी करणार आहोत.